सर्व बंधु भगिनी सर्व माझ्या व्ह्यूअर्सला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी तुमची आनंदाची उत्साहाची आणि खूप भरभराटीची जाओ हीच ईश्वरासाठी प्रार्थना. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, माझ्या ब्लॉगमध्ये आनंद स्वागत करते. धनत्रयोदशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामने खाली आलेलो आहो, तिथे खाली आमची दीदी बघा इथे बसलेली आहे, तिकडे बघ खेळत आहे मॅडम. आणि इथं आता सगळीकडे फटाके फोडणं चालू आहे, सगळीकडे खूप सारे दिवे पण त्या रांगोळींची रोषणाई आहे, तुम्हाला मी दाखवते. धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशी एक आगळे वेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे खूप सारे महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुख्यतः धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते. धनत्रयोदशी कथा तुम्हाला माहीत आहे का बरं? धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेदक कथा आहे. कथा कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्यांचे लग्न करतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो आणि या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही आणि त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार असे सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रवास केला जातो आणि ती त्यास वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोळ्या चांदीने दिपतात आणि या कारणास्तव यम आपल्या जगात परततो आणि अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणून या दिवशी यमदीपणही करतात. आणि तुम्हाला माहिती आहे का फ्रेंड, या दिवशी सायंकाळी घराभर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर या दिवसास नमस्कार करतात या दिव्याला. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे फ्रेंड्स. पण इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून त्या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती आणि त्यावेळी समुद्रातून धन्वंतरी अमृत कुंभ बाहेर घेऊन आला म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसात धन्वंतरी जयंती असे सुद्धा म्हटलं जातं फ्रेंड्स. सो अशी ही पूजा फ्रेंड्स धन्वंतरीची तुम्ही सर्वांनी केलीही असेल. धन्वंतरी हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. हा कार्तिक महिन्यातला दिवस असतो. सो फ्रेंड्स अशा पद्धतीने धन्वंतरीची पूजा करा. आणि पूजन आमच्या घरीही झाले, आम्हीही धन्वंतरीची पूजा केली आणि गोडधोड नैवेद्य दाखवला आणि थोडे फटाके फोडले. इथं मी तुम्हाला गोड पेढ्याची पोळी म्हणतो ना तसं मी बनवलेली होती. सो फ्रेंड्स व्लॉग कसा आहे तुम्हीच सांगा. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, आज धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता मी लाईटिंग केलेली आहे, लाईटिंगची बघा तुम्ही सुंदर दिसलेली आहे. ही लाईटिंग अशी पासून इथपर्यंत आहे आकाश. तुम्ही सगळ्यांचं जीवन डेकोरेशन आहे जे की आम्ही ते यूज करतो आणि ते डेकोरेशन ने प्रत्येक दिवाळीमध्ये यूज करतो. तुम्हाला ही दिवाळी कशी गेली मला सांगा. आणि चॅनल आवडत असेल चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स, बाय बाय.